मला लक्ष करताय, तुम्ही त्यांना लक्ष करताय, काय प्रकारे कळत नाहीये? आधी मी नाही करत, माझं एकही वाक्य अगोदर दाखवा. प्रत्येक वेळेस त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला, कारण मी सांगितलं व्यक्ती म्हणून आमचा त्यांना विरोध नव्हता, वैचारिक विरोध होता, त्यांच्या विचाराला आमचा विरोध होता. परंतु त्यांनी जे परवाचे प्रकार केले, जातीय तेढ निर्माण होईल याची, हे म्हटलं मात्र महाराष्ट्रातल्या जनतेला रुचलेलं नाही. कारण घटनेच्या पदावर बसलेला व्यक्ती कायदा पायदळी तुडू शकत नाही, आणि तेच जर तुडवायला लागले तर सामान्य लोकांनी काय करायचं? ही सरकारची बाजू आहे की राज्यात शांतता राहिली पाहिजे, परंतु ती प्रक्रिया आम्ही पार पाडायला लागलो. गावागावात रात्रंदिवस जाऊन आम्ही समाजाला शांत राहण्याचं आवाहन करायला लागलो. असं जबाबदार एखाद्या मंत्र्यानं हे बोलणं योग्य नाही, परंतु आता त्यांचे संस्कार आहेत आणि त्यांची संस्कृती आहे, त्याला कोणी बदलू शकत नाही. त्यांना आता माझ्यावर टीका करतात, आला आता त्यांना संताजी धनाजी सारखा मीच दिसायला लागलो, त्याला मी काय करू? पाण्यात सुद्धा त्यांना करणार. अगोदर केली का मी? त्यांनी अगोदर केली, सुरुवात त्यांनी केली मराठा आरक्षणाला विरोध करण्याची, त्यांना गरज नव्हती. त्यांनी केला, आम्ही करणार. आता त्यांना पाण्यात सुद्धा संताजी धनाजींच्या घोड्यासारखे, संताजी धनाजी सारखे मावळे सगळा मराठा समाज त्यांना दिसायला लागला, त्याला आम्ही काय करू शकत नाही. बरोबर आहे ना? मग त्यांनी काय चूक केली? त्यांनी बरोबरच सांगितलं, माझ्या पाठीमाग शक्ती आहे, मराठा सामान्य मराठ्यांची शक्ती, कारण दुसरी शक्ती फिक्ती इकडे काही करत नाही आपल्यापेक्षा, आणि ते क्रिप्टन फिप्टन मी वाचत नाही, कारण ते वाचून माणूस एवढं बोलू शकत नाही. लिहून दिल्यावर मग सुखत असतो. ही मराठा समाजाची वेदना आणि भावना मी मानतोय. इथं कोणी लिहून देणार आपल्यापेक्षा टिकू शकत नाही, कारण कोणत्या राजकारण्याचा याच्यात काही संबंध नाही. त्यांना जवळ येऊ, याचा सामान्य मराठी, आणि सामान्य मराठी लढा जिंकणार आहेत, आणि सामान्य मराठी आहेत म्हणूनच हा लढा इथपर्यंत आलाय नसता. चला, धन्यवाद.